नमस्कार शो मराठी बेबी ऑलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळांसाठी वजन वाढवणारी बलवर्धक आणि बुद्धिवर्धक अशी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी बाळाचं वजन वाढवण्यासोबतच इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी बाळाला कॉन्स्टिपेशनपासून दूर ठेवण्यासाठी भरपूर एनर्जी आणि स्टॅमिना देण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल आहे भरपूर प्रोटीन कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट असणारी अशी ही रेसिपी बाळाला तुम्ही ब्रेकफास्ट लंच आणि डिनरमध्ये देऊ शकता वळू या रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती एक लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा म्हशीचं तूप घातलेलं आहे तुम्ही हवं तर गाईच्या तुपाचासुद्धा वापर करू शकता तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत दोन बदाम दोन काजू दोन ते तीन पिस्ता यामध्ये घातलेले आहेत त्याचबरोबर दोन अक्रोड किंवा वॉलनट यामध्ये घातलेले आहेत हे आपल्याला तुपासोबत हलकेशे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता हलकासा जो आपला काजू आहेत किंवा बदाम आहेत याचा जो रंग आहे हा सोनेरी झालेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट घालायची आहे ती म्हणजे मखाणे मखाणे हे लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात यामध्ये भरपूर प्रोटीन असतं कॅल्शियम असतं बाळाचं पोट साफ करण्यासाठी बाळाला भरपूर एनर्जी देण्यासाठी छान झोप लागण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात त्याचबरोबर बाळाची बुद्धी वजन आणि ताकद वाढवण्यासाठी सुद्धा हे जे मखाणे आहेत हे खूप हेल्पफुल ठरतात अगदी लहान बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना तुम्ही मखाने हे देऊ शकता हे मखाणेसुद्धा आपल्याला या तुपासोबत थोड्या वेळ रोस्ट करून घ्यायचे आहेत मखाने टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता जे राहिलेलं तूप होतं ते सुद्धा सगळं ॲब्सॉर्ब होतं यानंतर मी यामध्ये साधारणतः दोन मोठे चमचे घातलेले आहेत पोहे याचबरोबर यामध्ये मी घातलेले आहेत दोन चमचे ओट्स ओट्स या अगोदर या आपण चॅनलवरती बा लहान बाळांना किंवा लहान मुलांना ओट्स कधी द्यावे किती प्रमाणामध्ये द्यावे ओट्समुळे वजन कमी होतं का याबद्दलच्या सर्व व्हिडिओज किंवा याबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा तर असे हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान व्यवस्थितरित्या लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता मखाणे जर हाताने दाबले तर पटकन फुटतात याचाच अर्थ हे खूप छान पद्धतीने भाजले गेलेले आहेत यानंतर आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थितरित्या थंड करून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट असतात की लहान बाळांना किंवा लहान मुलांना कोणते ओट्स द्यावे तर या रेसिपीमध्ये मी वापरलेले आहेत सफोला ओट्स जे प्लेन पॉरिज ओट्स आहेत कोणताही फ्लेवर नाही कोणत्याही मसाला यामध्ये नाही एम आर पी इथे तुम्ही पाहू शकता तर हे ओट्स तुम्ही बाळाला जरूर देऊ शकता कोणता फ्लेवर असेल किंवा मसाले आहेत ते शक्यतो जे ओट्स आहेत हे तुम्हाला अवॉइड करायचे आहेत यानंतर मी हे एका ब्लेंडरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी फाईन पावडर बनवून घेणार आहे हे बारीक करत असताना तुम्हाला पल्स देत बारीक करायचं आहे जेणेकरून ही चिकट होणार नाही थोडीशी सुट्टी सुट्टी किंवा थोडीशी मोकळी व्हायला मदत होईल बनलेली ही जी पावडर आहे ही तुम्ही काचेच्या जारमध्ये भरून साधारणतः एक आठवड्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ही वापरू शकता तुम्ही ते पाहू शकता छान अशी आपली ही भरपूर अशी प्रोटीन आणि कॅल्शियम असणारे एक सेरेलॅक म्हणू शकता सिरियल म्हणू शकता हे तयार झालेलं आहे जे तुम्ही इन्स्टंट बाळासाठी खाऊ बनवण्यासाठी वापरू शकता याचा फ्लेवर किंवा याचा हेल्दीनेस आहे हा आणखी वाढवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्ध सपरचंद हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामधल्या ज्या बिया आहेत ह्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि यानंतर मी जे आले खिसायची छोटी खिसणी असते त्यावरती हे खिसून घेणार आहे बाळ खूप लहान असेल बाळाला टेक्शर्ड फूड आवडत नसेल तर तुम्ही याची सुद्धा करून घेऊ शकता किंवा हे शिजवून त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आठ महिन्यापेक्षा जी मोठी मुलं आहेत त्या मुलांसाठी तुम्हाला सालीसहित जे सफरचंद आहे हे वापरायचं आहे जे बाळ सहा ते आठ महिन्याचं आहे अशा बाळासाठी ह्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि जो राहिलेला भाग आहे त्याची प्युरी असेल किंवा या पद्धतीने तुम्हाला खिसून घ्यायचं आहे असं हे सफरचंद आपलं खिसून झालेलं आहे जसं मी सांगितलं टेक्स्चर आवडत नसेल किंवा हे तुकडे मोठे वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला हे फिरवून घेऊ शकता आता आपल्या आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं याची आपल्याला कशा पद्धतीने रेसिपी बनवायची आहे हे पाहूया इकडे मी त्याच कढईमध्ये साधारणतः एक ते दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि ही जी आपली तयार झालेली पावडर आहे ही आपल्याला यामध्ये गॅस बंद करून थंड पाण्यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे गॅस चालू केला तर कदाचित याच्या गुठळ्या होऊ शकतात ही जी पावडर आहे सहा ते आठ महिन्याच्या बाळासाठी मॅक्झिमम एक ते दीड चमचे वापरायचे आहे आठ ते दहा महिन्याच्या बाळासाठी दोन चमचे वापरू शकता दहा ते बारा महिन्याच्या बाळासाठी दोन ते अडीच चमचे किंवा तीन चमच्या सुद्धा हे घालू शकता मोठ्या मुलांसाठी तुम्ही चार पाच चमचे किंवा ही जी पूर्ण रेसिपी आहे ही वापरू शकता जी मुलं दीड वर्षाचे दीड ते दोन वर्षाच्या आसपास आहेत यानंतर आपण जे खिसलेलं सफरचंद होतं तेही यामध्ये घालायचं आहे सफरचंद थोड्या वेळाने थोडंसं लालसर पडतं त्यामुळे या रेसिपीला सुद्धा थोडीशी लालसर चव येते पण काही हरकत नाही सफरचंद खिसून ठेवलं किंवा तुम्ही जर कट करून ठेवलं तर त्याचा रंग हा बदलतो हे मला थोडंसं घट्टसर वाटत होतं म्हणून मी यामध्ये आणखी थोडं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बाळाच्या चवीनुसार टेक्स्चरनुसार वयानुसार याचं जे टेक्स्र आहे किंवा याचा जो थिकनेस आहे हा चेंज करू शकता आता आपल्याला गॅस चालू करून अगदी लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे त्याआधी मी यामध्ये घातलेला आहे एक चमचा जॅगरी किंवा गुळाची पावडर तुम्ही थोडासा गुळसुद्धा यामध्ये ॲड करू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता पण ज्या मुलांना गोड आवडतं अशा मुलांसाठी तुम्ही थोडीशी गुळ पावडर मिक्स केली तरीही काही हरकत नाही आता आपल्याला लो फ्लेमवरती साधारणतः दोन ते तीन मिनटांपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे हे पटकन शिजतं याला खूप जास्त शिजवण्याची तुम्हाला गरज पडत नाही आणि असं हे आपलं झटपट पॉरिज म्हणू शकता सेरेलॅक म्हणू शकता किंवा आणखी एक छान असा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे हे तुम्ही अगदी सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हे सर्व करू शकता मी इथे अद्वेतला दिलेलं आहे त्यामुळे हे थोडंसं टेक्शर्ड दिसलेलं आहे टेक्शर ठेवलेला आहे तु, तु, तुम्ही तुमच्या बाळाच्या एजनुसार हे कस्टमाइज करू शकता तर अशी ही बुद्धिवर्धक बलवर्धक बाळाचं वजन आणि इम्युनिटी वाढवणारी रेसिपी आपली तयार आहे कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सी सून विथ न्यू व्हिडिओ बाय